ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय। श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळात शिवाची पूजा करण्यास विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते। श्रावण महिना हा वर्त वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात, तसेच इच्छा फळ प्रदान करतात। भगवान शिव आणि माता पार्वतीची यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिन्यात महादेवाच्या घरी कशी पूजा करावी ते। इथे तुम्ही बघू शकता, हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे। तर इथे गणपती मी घेतलेला आहे, आरतीसाठी कापूर, उदबत्ती, अभिषेकसाठी दूध, तांदूळ, साखर, भस्म, महादेवाची मूर्ती, उदबत्ती स्टँड, मी इथे पाणी घेतलेलं आहे, अष्टगंध, तुमच्याकडे चंदन असला तरी घ्या, बेलपत्र, धोत्र्याचे फुल व त्याचं फळ, तसेच तुम्ही बेलपत्र 21-11 तुम्हाला भेटेल तेवढे घेऊ शकतात। तर येथे मी हे पांढरे फूल घेतलेले आहे, गुलाबाचे फूल, आरतीसाठी कापरचं स्टँड, दिवा आणि घंटी घेतलेली आहे। तर हे अशा प्रकारे मी येथे सर्व साहित्य घेतलेलं आहे। ही डिश घेतलेली आहे अभिषेकसाठी। तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकतात। तर येथे मी पाटावर एक लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे। तर कुठलंही शुभ काम असल्यावर आपण पहिले दीप प्रज्वलित करतो, त्याचप्रमाणे आपणही आता महादेवाची पूजा करणार आहे त्यासाठी सर्वात पहिले दीप प्रज्वलित करून घेणार आहोत। श्रावण सोमवार सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटवून स्नान करावे, गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीत पाणी घरात शिंपडावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा, श्रावण सोमवार उपवास करावा, देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी। तर अशा प्रकारे मी येथे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे। तर येथे मी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घेणार आहे। तर कुठल्याही पूजेमध्ये सर्वात पहिले गणपतीला आग्रहाचे निमंत्रण असते, त्यामुळे पहिले आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत। तर आता मी येथे अभिषेक करण्यासाठी एक डिश ठेवणार आहे, त्या अगोदर खाली मी तांदूळ ठेवून त्यावर ही डिश ठेवणार आहे, त्यानंतर तामानात शंकराची पिंड ठेवायची, शिलिंगावर जल आणि गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुम्ही ह्या मंत्राचा जपही करू शकतात। तर पहिले मी पाण्याने अभिषेक केल्यानंतर नंतर कच्च्या दुधाने म्हणजे निरस दुधाने मी अभिषेक करणार आहे। ते झाल्यानंतर परत आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। महादेवाला अत्यंत प्रिय असलेले पांढरे फूल, अक्षदा, भस्म लावायचं आहे। तर महादेवाच्या पिंडीवर आपण कुंकू कधीही वापरू नये, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचं फळ हे आपण वापरायचं आहे। तर अशा प्रकारे येथे मी अभिषेक करून घेतलेला आहे। तर ती पिंड आपण उचलून स्वच्छ रुमालाने ती स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर हे जे अभिषेक केलेले पाणी आहे ते आपण पायंदळी येऊन द्यायचं नाही आहे, एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ते अभिषेकचं पाणी टाकायचं आहे। तर अशा प्रकारे येथे मी ही मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे। तर हे पाणी मी आता कुंडीत टाकून ही डिश स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे। तर त्यामध्ये मी परत महादेवाची मूर्ती ठेवलेली आहे। तर सर्वात पहिले आपण आता महादेवाला भस्म लावून घेणार आहोत। तर हळदी कुंकू कधीही चुकूनही महादेवाच्या पिंडीले लावायचं नाही। तर अशा प्रकारे येथे मी हे भस्म लावून घेणार आहे। तर 3 बोटांनी आपण महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचं आहे। तुम्ही बघा येथे 3 बोटं असे ओढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे येथे मी हे महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेतलेलं आहे।
तर भस्म लावल्यानंतर मी इथे पांढरं फूल महादेवाला वाहत आहे. महादेवाला पांढरं फूल अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही आवश्यक महादेवाच्या पिंडीला पांढरे फूल अर्पण करावे. तर तुम्ही ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. तर येथे आता मी बेलपत्र वाहून घेणार आहे. तर हे बेलपत्र आपल्याला उलटे व्हायचे आहे. सुलटे बेलपत्र कधीही व्हायचे नाही आणि खराब बेलपत्र महादेवाला कधीही वाहू नये. तर अशा प्रकारे तुम्ही ते 11, 21 किंवा 51 असे तुमच्याला भेटन तेवढे तुम्ही बेलपत्र वाहू शकतात. तुम्ही वरती महादेवाच्या डोक्यावरही बेलपत्र ठेवले तरीही चालेल, पण मी ते खाली ठेवत आहे शिवलिंगावर. त्या त्या दिवसाप्रमाणे तुम्ही मूठ अर्पण करायचे आहे. तर येथे मी धोत्र्याचे फळी महादेवाला प्रिय असल्यामुळे ते मी येथे ठेवून घेतलेले आहे. धान्य मूठ शिवलिंगावर उभी धरून वाहावी. ही शिवा मूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा, ओम नमः शिवाय. तुम्ही ह्याच मंत्राचा जप पुढेही करायचा आहे. तसंच तुम्ही ही एक गोष्टही म्हणा, म्हणजे घरामध्ये तुमचे सर्व लोक तुमच्याशी व्यवस्थित राहतील, संसारात सुख समाधान मिळेल. तसेच शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीर भाव ननन जाऊ भावंडाशी आवडती करा असे म्हणून महादेवाची मनोभावे पूजा करावी. शंकराची नंतर आपण आरती मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच मूठ तुम्ही सोडताना असं म्हणायचं आहे, शिवा मूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझे शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भाऊ ननंद जाव भावंडांशी आवडती कर देवा असे म्हणून महादेवाची मनोभावे पूजा करायची आहे. नंतर तुम्ही भस्मही वाहू शकतात. नंतर तुम्ही शिवलेला अमृतचा 11वा अध्यायही वाचू शकतात. किंवा तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल तर मोबाईलवर 11वा अध्याय लावून तुम्ही ऐकूही शकतात. तर दिवसभर महादेवास उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा. तसेच मी येथे धूप अगरबत्ती लावून घंटी वाजवून देवाला ओवाळून घेत आहे. दर सोमवारी शिवाला प्रत्येक वेगवेगळी शिवामूठ व्हायची आहे. तर अशी टाळ्या वाजवून आपण महादेवाला जाग करायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. तुम्ही 11वा अध्याय वाचू शकतात किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यानंतर शेवटी तुम्ही महादेवाची आरती करायची आहे. तर तुम्हाला आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून महादेवाची मनोभावे आरती करायची आहे. तसे श्रावणी सोमवारची तुम्ही कानही वाचू शकतात. तर अशा प्रकारे ते मी महादेवाची आरतीही करून घेतलेली आहे. पहिल्या सोमवारी मूठभर तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार जर आला तर तुम्ही सातूची शिवामूठ शिवाला वाहू शकतात. तर अशा प्रकारे येथे मी महादेवाला साखरेचा प्रसादही दाखवलेला आहे. तुमच्याकडे खडी साखर असेल तर तीही दाखवू शकतात किंवा पेढे किंवा फळा तुम्ही फळाचा प्रसादही दाखवू शकतात. कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तर येते मी सोमवारी महादेवाची पूजा घरच्या घरी किंवा मंदिरात कशी करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.